रुपाली पाककलेमध्ये मी रुपाली तुमचं खूप खूप स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी चटपटीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। क्रिस्पी कॉर्न खाण्यासाठी तयार आहेत। चला मग झटपट याची रेसिपी बघूया। इथे मी दोन वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहेत। हे दोन कणसांचे दाणे आहेत, याला आपण आता वाफवून घेणार आहोत। इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे चवीनुसार, आणि ह्याला आपण असं वाफवून घेणार आहोत। हे पटकन वाफून होतात, त्याला वेळ लागत नाही। हे उकडलेले कॉर्न आहे ते बघा, याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लावर टाकणार आहोत। ह्याला व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचं आपल्याला। असं व्यवस्थित याला कोट झालं पाहिजे। सर्व बाजूने असं कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला। 3 ते 4 चमचे ह्याला पुरेसे होतं। हे बघा, तर आपण ह्याला व्यवस्थित असं कोटिंग करून घेतलेलं आहे, आणि ह्याला आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे, आणि याच्यामध्ये आपल्याला हे कॉर्न असे सोडायचे आहेत। असे तळून घेणार आहोत आपण। आपल्या असे कॉर्न झालेले आहेत, तेलामध्ये थोडे उडण्याची शक्यता असते, त्यामुळे सांभाळून काढायचं आहे याला। सर्व ह्याचं काढून घ्यायचे आहे, थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। 2-3 मिनटानंतर याच्यामध्ये आपल्याला असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। हे थोडंसं याला थंड होऊन घ्यायचं आहे आपल्याला ह्याला, आणि नंतर मग मसाले ॲड करायचे आहे। आता थोडेसे थंड झालेले त्याच्यामध्ये, 2-3 मिनटानंतर आपण याच्यामध्ये चाट मसाला घालणार आहोत। अर्धा चमचा आमचे चाट मसाला घातला आहे मी, ते चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे। आपण कॉर्न उकडले ना त्यावेळेला मीठ घातलं होतं, त्यामुळे असं अंदाजाने मीठ घालायचं आहे आपल्याला। अर्धा चमचा इथे लाल मसाला घातलेला आहे मी, लाल तिखट मसाला घातलेला आहे, आणि ह्याला जसं जसं मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं क्रिस्पी कॉर्न येतं तयार झालेलं आहे, वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालायची आहे। आपले क्रिस्पी कॉर्न आता तयार झालेले आहेत, आपण सर्व्ह करू। हे बघा, आपले क्रिस्पी कॉर्न आपण हे तयार केले। वाव, चा टेक्स्चर बघा, जे लुकिंग बघा, मस्तच, खूपच छान भन्नाट अशी रेसिपी झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।